मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील मतदान केलं। मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी माजी मंत्री रंजनीताई सातव, राज्यसभेचे सदस्य खासदार राजीव सातव यांनी कळमनूर या ठिकाणी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला। पदवीधरांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी एक हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवला जातो। यात मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मराठवाड्यातील एकूण 8 जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघाचा हक्क बजावला। यात कळमनुरी तालुक्यातील 8 मतदान केंद्रांवरती आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली। सकाळच्या दरम्यान राज्यसभा सदस्य खासदार राजीव सातव यांनी कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावरती आपले मतदान करून हक्क बजावला आहे। यावेळी माजी मंत्री रंजनीताई सातव हे उपस्थित होते। मतदान केंद्रावरती पोलीस निरीक्षक रंजित भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। संजय शितळे, न्यूज टुडे 24, कळमनुरी। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।